मराठी साहित्यामध्ये विनोदी लेखनाची एक फार मोठी परंपरा आहे आचार्य प्रल्हाद केशवत्रे पु ल देशपांडे चिवी जोशी दमा मिराजदार यांच्यासारख्या विनोदी लेखकांचे गारूड मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांवर आहे मराठी भाषेतल्या पहिल्या स्वतंत्र विनोदी कादंबरीचा जन्म सत्यशोधक चळवळीतून झाला होता आणि या विनोदी कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने सनातनी व पुराणमतवादी समाजाला उपदेशाचे डोस तर दिले होतेच पण या वर्गामध्ये होणाऱ्या बदलाचा वेध सुद्धा घेतला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे शे सत्तावन्न मध्ये प्रसिद्ध झालेली यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते मुळात कासा समाजाचे असलेले बाबा पद्मनजी मुळे यांनी पुढे धर्म स्वीकारला यमुना नावाच्या एका हिंदू विधवेला होणारा त्रास त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून दाखवला आहे पुढे यमुना ख्रिस्ती धर्म स्वीकारतात अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये चिंतामण मोरेश्वर आपटे यांनी डॉन कहुटीचे रूपांतर असलेले श्यामभट्टा आणि त्याचा शिष्य बटो ही कादंबरी प्रसिद्ध केली होती पण ही स्वतंत्र विनोदी कादंबरी नव्हती ते एक दुसऱ्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर आणि अपडेटेशन होते पण ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉक्टर बालचंद्र फडके हे असं लिहितात की पहिले स्वतंत्र विनोदी कादंबरीकार होण्याचा मान जातो सत्यशोधक समाजाच्या खंद्या शिलेदारांना म्हणजे दिनमित्रकार मुकुंदराव पाटला मुकुंदराव पाटील हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे जवळचे सहकारी असलेल्या कृष्णराव भालेकर यांचे चिरंजीव मात्र ते त्यांच्याच नात्यात असलेल्या दुसऱ्या घराण्यामध्ये दत्तक गेले होते मुकुंदरावांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे कृष्णराव भालेकरांना दिनमित्र पाक्षिकाची धुरा सांभाळेन असं वचन दिलं होतं खरं तर दिनमित्राची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गणपतराव पाटील यांनी केली होती पण चारच वर्षांनी त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे दिनमित्र बंद पडले भालेकरांनी दिनमित्र व त्याचा छापखाना सुरू करण्यासाठी सरकार दरबारी अर्ज केला पण तसे होण्यापूर्वीच मे एकोणीसशे दहामध्ये अहमदनगरमधील तरवडी येथे त्यांचा निमोनियाने मृत्यू झाला आपल्या या शेवटच्या आजारपणात त्यांनी पाटील यांना दिले दत्तक दिलेल्या आपल्या मुलाला म्हणजे मुकुंदरावांना जवळ बोलावले आणि आपली अंतिम इच्छा सांगितली ती म्हणजे दिनमित्र हे पत्र मुकुंदरावांनी निदान बारा वर्ष तरी चालवले पाहिजे आपल्या वडिलांना दिलेले हे वचन मुकुंदरावांनी तंतोतंत पाळले मुकुंदरावांनी दिनमित्रची धुरा सांभाळली त्यावेळीच त्यांचे वय फक्त चोवीस होते आणि त्यांचे शिक्षण दुसऱ्या यत्तेपर्यंत झाले होते शेतकरी आणि कामगारांचे प्रबोधन करणे हे दिनमित्राचे मुख्य उद्देश होते त्यासाठी अर्थात मुकुंदराव आपल्या निर्भीड लेखनातून उच्चवर्णीयावर टीका करत आणि सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवत याचाच भाग म्हणून मुकुंदरावांनी दिनमित्रमधून धड्डाशास्त्री पराणे ही विनोदी कादंबरी क्रमशः छापली मुकुंदरावांनी आपल्या इतर कादंबऱ्यासुद्धा दिनमित्राच्या अंकामधून प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये होळीची पोळी चंद्रोलोकीची विलक्षण रूढी वगैरेंचा समावेश होता धड्डाशास्त्री परांनी ही कादंबरी क्रमशः दिनमित्रमध्ये एकोणीसशे तेरा ते पंधरा या दरम्यान छापण्यात आली आणि ती स्वतंत्रपणे पुस्तक रूपाने एकोणीसशे सत्तावीसमध्ये वाचकांच्या हातात आली या कादंबरीचे पूर्ण नाव म्हणजे धड्डाशास्त्री पराणणे यांचे वैकुंठातून मृत्यूलोकी पुनरागमन असे आहे या कादंबरीची थीम अशी आहे की परान्ने शास्त्री यांना त्यांचा भक्तीचा मोबदला म्हणून शंभर वर्षांनी परमेश्वर त्यांच्या आवडत्या नगरीत म्हणजे पुण्यात आणून सोडून देतो त्याप्रमाणे पुण्याच्या दगडी पुलावर भगवान इंद्र आपले वैमानिक पाठवून शास्त्रींना सोडतात शास्त्री बुवा पुलावर उतरतात आणि कुंभारवेशीकडे चालू लागतात त्यांनी अगदी चार दोन पावलं टाकली असतील नसतील तेवढ्यात मुंबईहून एक स्पेशल गाडी मोठ्याने शिट्टी मारत जाते आणि शास्त्री बुवा इतके दचकतात की त्यांचा टोल जाऊन ते थेट नदीच्या पाण्यातच पडतात कारण शंभर वर्षापूर्वी त्यांनी हयात असताना आगगाडी किंवा ट्रेन असा कुठलाही प्रकार नव्हता पण शास्त्रींना बसणारे कल्चर शॉक इथेच थांबत नाहीत शंभर वर्षांनी पुण्यात झालेल्या तिथल्या बदलाची कल्पना त्यांना येऊ लागते ब्राह्मणांच्या पायापासून ते शेंडीपर्यंत आणि देवघरापासून ते शौचकुपापर्यंत सर्वच काही बदललेले आहे याची त्यांना जाणीव होते आणि त्यांना वाईटही वाटते धर्म बुडाला म्हणून ते दाट टोट खाऊ लागतात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्याचे पाहून त्यांना अतीव दुःख होते अनेक तरुण ब्राह्मणे आधीसारखे शेंडी ठेवणे ते सोडून दिलेले असते त्याचप्रमाणे अनेक विधवांचे सुद्धा पुनर्विवाह झालेले असतात त्याचमुळे दुःखी कष्टी झालेले दड्डाशास्त्री परांने यांना असे वाटते की कलियुगामध्ये खरे ब्राह्मणे नाहीतच त्यांना चाहिका नावाच्या पेयाची पॉप्युलॅरिटी पाहून धक्का बसतो कारण हे पेय स्वर्गात मिळणाऱ्या सोमरसापेक्षाही पॉप्युलर आहे किंवा प्रसिद्ध आहे त्यांच्या लक्षात येतं हे चाही का म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं चहा या कादंबरीमध्ये काही विनोदी प्रसंगसुद्धा आहेत म्हणजे दड्डाशास्त्री पराने यांच्या नातवाची म्हणजे दामोदर पंतांची मुलगी त्यांच्या वडिलांना पापा म्हणते आता मुलीच्या खापर पणजोबांना म्हणजे दड्डाशास्त्री ना असा प्रश्न पडतो की जर वडिलांना पापा म्हणायचे असेल तर मग आईला आईला पापिका म्हणू नये त्याचप्रमाणे दामोदर पंतांच्या पत्नी द्वारकाबाई एका वेगळ्या चिंतेत असतात कारण त्यांची मुलगी इंदिरा विधवा असते आणि तिचा पुनर्विवाह होणार असतो त्या पुनर्विवाहाचे सखेद आश्चर्य दड्डाशास्त्रींना वाटते वेगळे सांगायला नको या लेखनाच्या माध्यमातून मुकुंदराव पाटलांनी कर्मठ व भिक्षुक ब्राह्मणांचा उपहास केलेला आहे त्या काळात शिक्षणाचा प्रसार होत होता शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत होते शिक्षण हे तळागळापर्यंत झिरपत होते आणि सांस्कृतिक आणि जातीय बंधनं हळूहळू शिथिल होत होती उच्चवर्णीयामध्ये सुद्धा बदलाचे वारे जोरात वाहू लागले होते आपला समाज बदलत असताना हे लोक ते बदल स्वीकारत नव्हते आणि या सामाजिक बदलांना रोखायचा एक अयशस्वी प्रयत्न करत होते त्यामुळे हे लोक म्हणजे उच्चवर्णीयामधले पुराणमतवादी हे त्या काळाच्या जगात कुठेतरी मिसफिट होते असं म्हटलं तरी चालेल बदल हा समाजाचा गुणधर्म आहे आणि असावा हे ही मंडळी स्वीकारत नव्हती हे मुकुंदरावांनी या कादंबरीतून दाखवून दिले आहे त्यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर सुद्धा नेमकं बोट ठेवलं आहे हो कारण काही सनातनी विचाराचे ब्राह्मण इतरांनी या जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपरांचे पालन करावे असा आग्रह धरत पण त्यांची दुसरी तिसरी पिढी ही पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचे अनुकरण करून त्याचा फायदा घेत होती तर मित्रांनो माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि बघत रहा फक्त मुंबईतक